नमस्कार, प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, इंडेक्स टू असल्यास त्याचा भूमी अभिलेख किंवा सातबारावर अंमल दिला जातो का, आणि इंडेक्स टू आणि भूमी अभिलेख यामध्ये नक्की काय फरक आहे. आता इंडेक्स टू किंवा सूची क्रमांक 2 म्हणजे थोडक्यात काय, तर जेव्हा कोणत्याही कराराची नोंदणी होते तेव्हा त्या कराराच्या नोंदणीनंतर जी सिस्टम जनरेटेड डॉक्युमेंट बनतात किंवा जो इंडेक्स बनतो तो असतो इंडेक्स टू. इंडेक्स टू जर आपण बघितला तर त्या इंडेक्स टू वर त्या करारातील मालमत्तेचं वर्णन, त्या करारातील सामील पक्षकारांची माहिती, त्या कराराचा मोबदला, त्या करारातील मालमत्तेचं शासकीय मूल्य, त्या करार करण्याचा आणि त्या कराराची नोंदणी करण्याचा दिनांक, त्या करारावर भरण्यात आलेले मुद्रांक आणि नोंदणी शुल्क इत्यादी सगळी माहिती थोडक्यात दिलेली असते. आता जेव्हा कोणत्याही कराराचा इंडेक्स टू तुम्ही बघता तेव्हा त्या सगळ्या माहितीवरनं तुम्हाला त्या कराराचा एक प्राथमिक अंदाज बांधता येतो. म्हणजे त्या कराराच्या अटी आणि शर्ती वगळल्या तर सगळी महत्वाची माहिती आपल्याला इंडेक्स टू मध्ये एका दृष्टिक्षेपात बघायला मिळते. आता इंडेक्स टू चा भूमी अभिलेखावर अंमल देता येतो का? खरं बघायचं झालं तर इंडेक्स टू याला त्या करारापासून स्वतंत्र अस्तित्व नाही. जेव्हा एखादा करार कायद्याने अस्तित्वात येतो, त्याची नोंदणी येते, त्याची नोंदणी करण्यात येते, तेव्हा त्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेला एक कागद म्हणजे इंडेक्स टू. इंडेक्स टूला स्वतःचं असं कायदेशीर अस्तित्व नाही. त्या इंडेक्स टूचं कायदेशीर अस्तित्व हे त्या कराराशी संलग्न आहे. म्हणून जेव्हा भूमी अभिलेखावर अंमल देण्याचा प्रश्न येतो तेव्हा तो इंडेक्स टूचा दिला जात नाही, तर त्या इंडेक्स टूचा जो करार आहे त्याचा दिला जातो. आता ह्यामध्ये सुद्धा कराराचं स्वरूप कसं आहे त्यावर त्या कराराचा अंमल दिला जाईल किंवा नाही हे अवलंबून आहे. उदाहरणार्थ साठे करार असेल तर त्याचा अंमल देऊन भोगवटदारांची नावं बदलणार नाहीत, कारण साठे कराराने मालमत्तेचं हस्तांतरण होत नाही. पण जर बक्षीसपत्र असेल, हक्कसोडपत्र असेल, खरेदी खत असेल, असं कोणताही करार असेल ज्याने मालकीचं हस्तांतरण झालेलं आहे, तर त्याचा भूमी अभिलेखावर अंमल दिला जाऊ शकतो. ह्याशिवाय सुद्धा काही करार अशा प्रकारचे असतात ज्याने त्या मालमत्तेमध्ये त्रयस्थ स्वरूपाचे अधिकार निर्माण होतात. उदाहरणार्थ गहाणखत जर केलं असेल किंवा येण्या जाण्याकरता रस्त्याचा करार केला असेल, असे काही जर करार झाले असतील ज्या योगे त्या मालमत्तेवर त्रयस्थ स्वरूपाचे अधिकार निर्माण झालेले आहेत, तर त्या करारांची नोंद किंवा अंमल इतर अधिकार या कॉलममध्ये किंवा या सदरामध्ये करण्यात येऊ शकते. पण भोगवटदार सदरी त्याची दुरुस्ती किंवा त्याचा अंमल करण्यात येणार नाही, कारण त्या करारांनी हस्तांतरण झालेलं नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर कराराचा एक अविभाज्य भाग म्हणजे इंडेक्स टू, आणि एखाद्या इंडेक्स टूचा आपण सातबारावर किंवा महसुली अभिलेखावर अंमल देत नाही तर तो इंडेक्स टू ज्या कराराचा आहे त्या कराराचा अंमल आपण महसुली अभिलेखामध्ये देत असतो. पुढचा प्रश्न आहे, अज्ञान मुलाच्या नावाने घेतलेली जमीन ही त्या अज्ञान मुलाची स्वकष्टार्जित मालमत्ता ठरेल का? आता याचं सर्वसाधारणतः उत्तर होय असंच आहे, कारण अज्ञान व्यक्तीच्या नावे जर ती खरेदी झालेली असेल तर ती मालमत्ता ही निश्चितपणे त्या अज्ञान व्यक्तीची स्वकष्टार्जित मालमत्ता ठरेल. कारण जर हे खरेदीचे व्यवहार रक्ताच्या नात्यामध्ये झालेली असतील तर ते बेनामी कायद्याच्या विरोधात नसल्याने जरी आई वडिलांनी किंवा रक्तातील नातेवाईकांनी आपल्या अज्ञान नातेवाईकाच्या नावे जर जमीन घेतलेली असेल तर ती जमीन त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मालमत्ता ठरेल. मात्र
जर ह्या दोन व्यक्तीमध्ये काही नातेसंबंधच नसेल तर तो व्यवहार बेनामी व्यवहार ठरून कायदेशीररित्या अयोग्य किंवा चुकीचा ठरू शकतो. अजून एक शक्यता अशी आहे की त्या अज्ञान व्यक्तीच्या नावे जी मालमत्ता खरेदी केलेली आहे त्या खरेदी खतामध्ये जर असं काही लिहिलेलं असेल की एकत्र कुटुंबाची मालमत्ता वापरून किंवा पैसे वापरून हा व्यवहार करण्यात आलेला आहे तर त्या एका कारणामुळे ती मालमत्ता ही एकत्र कुटुंबाची मालमत्ता ठरू शकते. त्यामुळे अज्ञान व्यक्तीच्या नावे जेव्हा खरेदी कत होतं तेव्हा प्राथमिकदृष्ट्या आपण असं म्हणू शकतो की ती व्यक्ती त्या मालमत्तेची पूर्ण मालक असते. मात्र जर आपल्याला याच्या खोलात शिरायचं असेल तर ज्या करारांनी किंवा खरेदी खतांनी हा व्यवहार झालेला आहे त्याचा अभ्यास करून आपण अधिक योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न आहे, कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली जमीन म्हणजे काय? आता कसेल त्याची जमीन या न्यायाने जमीन प्रत्यक्ष कसणाऱ्याला मालकी देणारा कायदा म्हणजे कुळ कायदा. आता कुळ कायदा जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा सर्वेक्षण करून एखादी जमीन कोण व्यक्ती कसत आहे त्याचा तपास करून त्यांची नावं संरक्षित कुळ म्हणून नोंदली गेली. त्यानंतर ज्या व्यक्तींचे असे कुळांचे व्यवहार झाले त्यापैकी काही लोकांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 70 ब नुसार आपलं नाव संरक्षित कुळ म्हणून लावून घेण्याचा अधिकार होता. आता ह्या दोन्हीपैकी म्हणजे कायदा अस्तित्वात आल्यावर झालेली नोंद किंवा कायदा अस्तित्वात आल्यानंतरच्या काळात 70 ब अन्वये झालेली नोंद यापैकी कोणत्याही प्रकारची नोंद असली तरी त्या कुळांना ती जमीन खरेदी करण्याचा अधिकार त्या कुळ कायद्याअंतर्गत मिळालेला होता. आणि जेव्हा अशा कुळांनी कुळ कायद्यातील तरतुदींचा वापर करून त्या जमिनीची खरेदी केली त्या जमिनी म्हणजे कुळ कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनी. आता अशा जमिनी ह्या मुख्यतः कुळांच्या फायद्याकरता दिलेल्या असल्यामुळे त्या जमिनीच्या हस्तांतरणावर काहीसे निर्बंध आहेत. म्हणजे ती जमीन ही भोगवटदार दोन प्रकारची असते आणि त्याचं जर आपल्याला हस्तांतरण किंवा खरेदी विक्री किंवा व्यवहार करायचा असेल तर त्याच्याकरता सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेणं हे आवश्यकच नव्हे तर बंधनकारक आहे. पुढचा प्रश्न आहे, डीए आणि पीए म्हणजे काय? आता डेव्हलपमेंट अग्रीमेंट आणि पॉवर ऑफ अटर्नी याचे शॉर्टफॉर्म डीए आणि पीए असे सर्रास वापरले जातात. आता डीए म्हणजे डेव्हलपमेंट अग्रीमेंट हा एक असा करार आहे ज्या योगे एखाद्या मालमत्तेचे विकास करार एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीला दिले जातात. आणि जेव्हा असे विकास करार दिले जातात तेव्हा त्या विकास कराराच्या अटी आणि शर्तींचा पुरेपूर वापर करता यावा किंवा त्या जमिनीच्या विकासासंदर्भाने सगळी कामं करण्यात यावी म्हणून त्याच्या सोबतच पॉवर ऑफ अटर्नी अर्थात POA किंवा PA ही देण्याची पद्धत आपल्याकडे रूढ आहे. कारण जर अशी पॉवर ऑफ अटर्नी किंवा कुलमुखत्यारपत्र दिलं नाही तर पुढच्या सगळ्या कामांकरता जमिनीच्या मूळ मालकांना वेळोवेळी विविध ठिकाणी सह्या आणि बाकी गोष्टी करण्याकरता उपस्थित राहायला लागू शकतं. हे टाळण्याकरता शक्यतोवर डेव्हलपमेंट अग्रीमेंट आणि पॉवर ऑफ अटर्नी हे जोडीने करण्यात येतं ज्या योगे जो तुमचा डेव्हलपर किंवा विकासक आहे तो तुमच्या वतीने सगळी कामं व्यवस्थितपणे करू शकतो. आता विकास करार आणि पॉवर ऑफ अटर्नी किंवा डेव्हलपमेंट अग्रीमेंट आणि पॉवर ऑफ अटर्नी हा एक फार मोठा विषय आहे. याची आपण आत्ता ही जी माहिती घेतली ही फारच प्राथमिक स्वरूपाची आहे. आता आपल्यापैकी काही लोकांना विकास करार आणि त्याबरोबर करण्यात येणारी पॉवर ऑफ अटर्नी याविषयी जर सविस्तर माहिती हवी असेल किंवा त्या संदर्भात तुमचे काही विशिष्ट प्रश्न असतील तर ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की विचारा. आणि जर आपल्यापैकी अनेकांना अनेक शंका किंवा प्रश्न असतील असं जर आपल्याला दिसलं तर आपण विकास करार आणि त्याबरोबर करण्यात येणारं कुलमुखत्यारपत्र याच्या अनुषंगाने एक स्वतंत्र व्हिडिओ निश्चितपणे बनवण्याचा प्रयत्न करू.
आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा, आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्स मध्ये अवश्य विचारा. माझ्याशी संपर्क करण्याकरता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जो ईमेल ऍड्रेस दिलेला आहे तिथे आपण अवश्य ईमेल करू शकता. धन्यवाद.